महत्त्वाची बातमी एसटी संपासंदर्भात. एसटी संपावर चर्चेने मार्ग निघेल मात्र काही जण भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. केंद्र सरकारनं एअर इंडिया विकली त्यावर कोणी बोलत नाही असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना टोला लगावलाय. सरकार दोन पावलं मागं आलं तर आंदोलकांनीही मागं यायला हवं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचं देखील आंदोलन चालू आणि त्यांना समजावून सांगतो किंवा चर्चेत मार्ग निघतो परंतु काही जण त्यांना भडकवण्याचं काम करतात. एअर इंडिया कंपनीचं खासगीकरण केलं, तिथं काही कुणाचं ऐकलं नाही, पायलटचं ऐकलं नाही, तिथं हजारो लाखो लोक कामाला, कुणाचं काही ऐकलं नाही. त्यांचं आता खासगीकरण चालू टाकून दिलं, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. हे जे काही दुटप्पी राजकारण आहे हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे.